कॉमेडियन सुनील पाल यांच्या विरोधात डॉक्टरांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट संघटनेच्या अध्यक्षा सुष्मिता भटनागर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. सुनील यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. या घटनेनंतर सुनील पाल यांनी डॉक्टरांची माफी मागितली आहे. डॉक्टर हे देवासारखे असून आपलं वक्तव्य मागे घेत असल्याचंही तो म्हणाला. डॉक्टर जो है वो भगवान का रूप है. कहीं कुछ गड़बड़ होता है तो एक पेशा बदनाम होता है, तो को पता ही है. नीम हकीम खतरा है जान, या सौ में से 80 मेहमान फिर भी मेरा देश महान, ये सारे शब्द जो है हमारे बुजुर्गों ने किसी न किसी वजह से ही कहे होंगे. लेकिन फिर भी मैं सबके लिए नहीं कह रहा हूँ, मेरा दिल अभी भी कहता है कि अगर कोई गलती हुई मुझसे या किसी का दिल दुखा हो तो मैं माफ़ी चाहता हूँ, क्योंकि मैं भी लोगों को हंसाता हूँ. लाफ्टर इज़ द बेस्ट मेडिसिन. तो मेडिसिन के बारे में अपमान करने का या कुछ करने का मेरी कोई मंशा नहीं है. संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोर काही अज्ञात व्यक्तींनी शेणाच्या गोवऱ्या पेटवल्या. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी गाडीतून येऊन या ठिकाणी गोवऱ्या फेकून त्या पेटवल्या. तर राष्ट्रवादी कार्यालयावरही काही अज्ञातांनी दगडफेक केली. शंभूराज देसाईंच्या घरासमोरून या ठिकाणी आता या गोवऱ्या हटवण्यात आलेल्या आहेत आणि हा प्रकार नेमका कुणी आणि कशासाठी केला याचा तपास सुरू करण्यात आला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात केंद्र सरकारनं आता हे दर कमी केलेले आहेत. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात तब्बल 45.50 रुपये कपात करण्यात आलेली आहे. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. बीडमध्ये हेल्मेटच्या नावाखाली पोलिसांकडून एका डॉक्टरला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी विशाल मणवे हे आष्टीला जाण्यासाठी निघाले होते. या दरम्यान पोलिसांनी त्यांना अडवून हेल्मेटच्या नावाखाली मारहाण केली. यात ते जखमी झाले. विरारमध्ये 2 कुटुंबातील सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. विरार पश्चिमेकडील गावठाण परिसरातील हाजी युसुफ चाळीत राहणाऱ्या गावडे आणि सेलिया कुटुंबात चाळीच्या जागेवरून जुना वाद होता. 2 दिवसांपूर्वी झालेलं भांडण इतकं विकोपाला गेलं की दोन्ही कुटुंबातील महिला आणि पुरुषांनी एकमेकांच्या अंगावर दगडफेक केली. एकमेकांना लाकडी दांड्यांनी मारहाण केली. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या परिसरातल्या नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय आणि तो व्हायरल झाला. या प्रकरणी विरार पोलीस पुढचा तपास करत आहेत. बातमी मागची बातमी म्हणजे